जीवन मृत्यूचा थरारक संघर्ष काय असतो याचं थेट दर्शन थायलंडमध्ये सध्या घडत आहे. थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोचबरोबर 23 जूनला थाम लुआंग नांग नोन ही गुहा पाहण्यासाठी गेली होती आणि गेल्या 2 आठवड्यांपासून ती थायलंडमधल्या या सगळ्यात मोठ्या गुहेत अडकली आहेत. ही लहान मुलांची फुटबॉल टीम आहे. गेल्या 23 जूनपासून ही मुलं तिथं अडकली आहेत आणि सुरू झाला आहे एक थरार, जगण्या मरण्याचा थरार, जीवन मृत्यूचा संघर्ष. पहिल्यांदा लक्षातच आलं नव्हतं ही मुलं कुठे आहेत, पण शास्त्र शुद्ध पातळीवर जेव्हा शोध मोहीम घेण्यात आली तेव्हा कळलं ही मुलं नेमकी कुठं अडकली आहेत. आणि आता या मुलांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी आहे मोहीम, जगातली सगळ्यात मोठी बचाव मोहीम. एक कोच, 12 मुलांचा जीवन मृत्यूचा संघर्ष. 12 ते 16 या वयाची ही मुलं. गुहेपासून 4 किलोमीटरचा प्रवास अत्यंत धोकादायक, डायव्हिंग करण्यासाठी अटळ असणारा. मुलांना डायव्हिंगचं प्राथमिक शिक्षण, गुहेच्या मुखाशी मुलांचं प्रथम डाईव्ह, अरुंद भागातून वाट काढून पुन्हा एकदा दुसऱ्या शिखरावर पोहोचणार, तिथून पुन्हा डाईव्ह करून सुमारे 1 मैल अंतर कापल्यानंतर मुलांची सुटका होणार. या ठिकाणी पहिल्यांदा मुलांची वैद्यकीय चाचणी. मोहिमेतील धोके, प्रवेशद्वारापासून आत 10 किलोमीटरपर्यंत पाणी, स्कुबा डायव्हर्सला मुलं उचलताना अडचणी, अत्यंत चिंचोळी जागा असल्यामुळे अडथळे, शरीरावर जखमा, शरीरावर रक्तपात होण्याचे धोके, गुहेत चिखलयुक्त पाणी, समोरचं काही दिसतसुद्धा नाही तरीही जगण्याचा संघर्ष, गुहेच्या तोंडावर मोठा उतार, तिथंच मृत्यूचा मोठा धोका. चियांग राय प्रांतातल्या थाम लुआंग नांग नोन या गुहेत अडकलेल्या या फुटबॉल टीमला बाहेर काढण्याचा प्रयत्न गेल्या 1 आठवड्यापासून अथकपणे सुरू आहे. गेल्या 1 आठवड्याभरापासून हा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. बेपत्ता झाल्यापासून 9 दिवसांनी त्यांना शोधण्यात, त्यांचं ठिकाण माहीत करून घेण्यात यश आलं. 4 हून अधिक देश आणि या देशातील 1000 हून अधिक कमांडो तज्ज्ञ या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेत थायलंडमधल्या नेव्ही सील्सचे 5 आणि 13 परदेशी पाणबुडे सहभागी आहेत. 11 ते 16 या वयोगटातली ही मुलं 23 जूनपासून बेपत्ता होती. या मुलांचा आता ठावठिकाणा तर समजलाय, त्यांचा शोध घेण्यात यश तर आलंय, पण तरीही त्यांना आता गुहेतून बाहेर काढणं मात्र अत्यंत अवघड आहे. मुलांना गुहेबाहेर काढण्याचे 2 पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही मुलं लहान आहेत, ही लहान मुलं गुहेतून बाहेर काढता येऊ शकतात. मात्र यातल्या काही मुलांना पोहता येत नसल्यानं मोठं संकट आहे. त्यांच्या प्रशिक्षणाला आता सुरुवात झाली आहे, पण यात मोठी जोखीम आहे. गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढता येऊ शकतं, पण त्यासाठीही निसर्गाचं मोठं आव्हान बचाव पथकासमोर आहे. सध्या थाई नौदलातील आघाडीचे पाणबुडे या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्या मुलांना गुहेत ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे, पण त्यातही खूप धोके आहेत. हे सिलेंडर पोहोचवत असतानाच एका माजी थाई सील कमांडोचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या मोहिमेत तो शहीद झाला. रात्री उशिरा कमांडोचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सीलच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय. ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे आणि त्याच्या मृत्यूमुळं तर आत अडकलेल्या मुलांच्या समोर साक्षात मृत्यू उभा असेल, किंबहुना त्यांचा
जीवन मृत्यूशी जो संघर्ष सुरू असेल त्याचा थरार आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। ही घटना जीवाचा थरकाप उडवणारी आहे आणि बचाव पथकाचं काम या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय धैर्यानं सुरू आहे, धाडसानं सुरू आहे आणि या मुलांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यश येईल अशी माहिती, असा विश्वास थाई सील कमांडोंनी दिला आहे। या गुहेत पाणी साचलं असल्यानं पोहून मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तज्ज्ञ पाणबुडे आता सज्ज आहेत, ते सक्रिय आहेत, पण तिथं जाण्यासाठी एकेकाला प्रचंड वेळ लागतोय। किमान 5-5 तासांचा अवधी खूप थोडं अंतर पार करण्यासाठी लागतोय। त्यामुळे या मुलांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान सगळ्यांसमोर आहे। येत्या काही दिवसात तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे गुहेतली पाण्याची पातळी वाढू शकते। गुहेत आधी पाणी नव्हतं, पण मोठा पाऊस झाला आणि गुहेत पाणी शिरलं। आता गुहेच्या तोंडावर तर धबधब्याचं रूप आलंय, त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। गुहेत अडकलेल्या 12 मुलांसमवेत 25 वर्षांचा एक शिकाऊ फुटबॉल प्रशिक्षक सुद्धा आहे, पण ते सगळे धाडसी आहेत। साक्षात मृत्यू समोर असताना सुद्धा ते जीवनाशी संघर्ष करतायत, जगण्याची लढाई करतायत। त्यांना वाचवण्यासाठी अन्न, औषधं, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो आहे। तसंच ते गरम राहावेत, त्यांचा रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी ब्लँकेटही पुरवली जात आहेत। पहिल्यांदा तब्येतीनं ठीकठाक असणाऱ्यांना 4 जणांना बाहेर काढण्यात येत आहे। मोहिमेचा पुढचा टप्पा 10 ते 20 तासात सुरू होईल असं थायलंडमधील एका अधिकाऱ्यानं सांगितलं। थायलंडच्या नेव्ही सेलचे 5 जण आणि 13 विदेशी डायव्हर्स या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत। दरम्यान सुटका केलेल्या मुलांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी नेऊन तिथून ॲम्ब्युलन्सनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आता गुहेत असणाऱ्या इतर मुलांना सोडवण्याची मोहीम अत्यंत खडतर आहे। बचाव पथकांनी इशारा दिल्यानंतर गुहेपासून 4 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला मुलांना त्यांचा त्यांनाच कापायचा आहे आणि हेच अंतर अतिशय धोकादायक आहे, त्यांचा जीव धोक्यात घालणारा आहे। गुहेच्या मुखाशी आल्यानंतर मुलांना डाईव्ह करायचं आहे। थायलंडच्या नेव्ही सेलच्या मदतीनं जवानांनी मुलांना स्कुबा डायव्हिंगची माहिती करून दिली आहे। डाईव्ह केल्यानंतर अत्यंत कठीण अशा प्रकारच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। मुलांनी अरुंद भागातून वाट काढून पुन्हा एकदा दुसऱ्या शिखरावर पोहोचायचं आहे। तिथून पुन्हा डाईव्ह करून सुमारे 1 मैल अंतर कापल्यानंतर या मुलांची सुटका होईल। तिथं पहिल्यांदा या मुलांची वैद्यकीय चाचणी होईल। मुलं 11 ते 16 या वयोगटातली आहेत, लहान मुलं आहेत। ते जगणं काय असतं आणि मरणं काय असतं याचं नीटसं भान सुद्धा नसताना सुकुमार वयामध्ये आल्यानंतर धाडस करायला गेलेली ही मुलं मृत्यूच्या विळख्यामध्ये सापडली आहेत। त्यांच्या प्रशिक्षकासह ही मुलं त्या गुहेमध्ये एका साहसी प्रयोगाचा भाग म्हणून गेली होती आणि आता जगण्याचं साहस ते करतायत, मृत्यूशी झगडा ते देत आहेत। पावसाच्या तडाख्यामुळं त्यांचं तिथलं अस्तित्व आता आणखीनच धोक्यात आलंय, पण ती मुलं खेळाडू आहेत, ती घाबरलेली नाहीत। मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ते झगडतायत, संघर्ष करतायत जिंकण्यासाठी, जीवन जिंकण्यासाठी। या मुलांना कशा प्रकारे बाहेर काढता येईल याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे। त्यांच्या कुटुंबियांना सारी कल्पना देण्यात आली आहे आणि हे मुलं खेळाडू असल्यामुळं, खिलाडू वृत्तीची असल्यामुळं अतिशय धीर धरून ते झुंज देत आहेत थेट मृत्यूशी, थेट जगण्याशी। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 1।